मिरज शहरातील इंदिरा नगर येथे विनापरवाना दारू वाहतूक करणारी चार चाकी गाडी शनिवारी रात्री पकडून पोलिसांनी 4,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमोल दुर्गप्पा रणधीर याला अटक करण्यात आली आहे. इंदिरा नगर भागामध्ये होक्स वॉगन फेल्टो कार मधून विनापरवाना देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सदर कार पकडली. या कारमध्ये देशी दारू 90 मिलीच्या 700 बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी दारू आणि कारसह 4,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लॉकडाऊननंतर शहर पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर दारू विक्री आणि तस्करी जोरात सुरू आहे. पोलिसांनी यापूर्वीसुद्धा गोवा बनावटीची दारू पकडली आहे.